नमस्कार, जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची चकली आज आपण बनवणार आहोत. बिना भाजणीची, उकड न घालता, झटपट, अगदी दोनच साहित्यामध्ये ही चकली बनवू शकता तुम्ही. तर ही चकली बघा किती कुरकुरीत आणि पोकळ अशी बनून तयार झालेली आहे. वेळेवर घरात जर फक्त तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही ही चकली हवी तेव्हा बनवू शकता. तर चकली बनवण्यासाठी इथे आपल्याला सर्वात आधी डाळवं लागणार आहे. तर हे डाळवं आधीच भाजलेलं असतं, त्यामुळे आपल्याला वेगळं भाजून घेण्याची गरज नाही. ह्या डाळव्याचं आपल्याला मिक्सरमध्ये छान दळून पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळवं घातलेलं आहे आणि व्यवस्थित दळून पीठ तयार करून घेतलेलं आहे. पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये हे तयार पीठ घातलं आणि ज्या वाटीने किंवा कपाने तुम्ही डाळवं घेतलं आहे त्याच वाटी कपाच्या सहाय्याने तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर इथे तांदळाचं पीठ अगदी छान बारीक असं हे आहे. जे पीठ आपण भाकरीसाठी वापरतो तेच हे तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे. छान बारीक असं हे पीठ आहे आणि रेशनिंगच्या तांदळाचं तयार करून घेतलेलं आहे. एक वाटी डाळव्याचं पीठ आणि तीन वाटी तांदळाचं पीठ असं हे प्रमाण आहे. व्यवस्थित चाळणीने चाळून घेतल्यामुळे ज्या काही पीठात कण्या असतील त्या वेगळ्या होऊन जातात. तर थोडं डाळवं जाड असेल म्हणून ह्या कण्या इथे वेगळ्या झालेल्या आहेत आणि पीठ छान हलकं आता इथे तयार आहे चाळून. आपल्याला या पीठाला मोहन द्यायचं आहे. तर मोहनासाठी तेल इथे मी घेतलेलं आहे. तर अर्धी वाटी किंवा अर्धा कप एवढं आपल्याला मोजून इथे तेल लागणार आहे. हे तेल छान कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता हे तेल मी गॅसवर गरम करायला ठेवते, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. तर इथे या चकलीच्या पिठामध्ये एक मोठा चमचा भरून मी ओवा घेतलेला आहे. हातावर असा चोळून घ्यायचा आहे म्हणजे ओव्याचा पूर्ण छान जो वास आहे, जी चव आहे ती पिठामध्ये उतरते. दोन मोठे चमचे इथे मी पांढरे तीळ घातलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे काही मसाले घालायचे आहेत. तर इथे मी एक मोठा चमचा तिखट घेतलेला आहे. तिखट इथे थोडं रंगाने फिकट असेल, भुरकट असेल असं तिखट घ्यायचं आहे म्हणजे चकलीला रंग खूप सुरेख येतो. एक मोठा चमचा धणे पावडर, चवीनुसार मीठ आणि जिरे पावडर आहे. त्यानंतर एक पाव चमचा एवढा मी हिंग घेतलेला आहे. हिंग इथे ऑप्शनल आहे. हळद मी चकली करत असताना वापरत नाही म्हणून मी इथे हळद घातलेली नाही, कारण हळद घातल्यामुळे चकली तळल्यानंतर थोडी लालसर होते, रंगसुद्धा थोडा बिघडतो, म्हणून मी हळद घालत नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळद घालू शकता. जिऱ्याची पूड मी जी घेतली ती कच्चंच जिरं मिक्सरमध्ये फिरवून जिऱ्याची पावडर तयार केलेली आहे, भाजलेलं जिरं नाही. तरी इथे तेल छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि आता ह्या गरम तेलाचं आपल्याला या पिठामध्ये मोहन घालायचं आहे. तर तेलाचं जे प्रमाण आहे मोहनासाठी तुम्ही जे तेल घेत आहात ते परफेक्ट घ्यायचं आहे. अगदी मोजून अर्धीच वाटी इथे तेल घ्यायचं आहे. तेल जास्त झालं तर चकली तेलामध्ये तळत असताना वितळते आणि खूप जास्त तेल पिते, तेलकट होते. आता तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि हाताने आता आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला प्रत्येक कणाकणाला हे तेल व्यवस्थित लागलं जातं. सर्वात आधी पिठामध्ये सर्व कोरडे मसाले मिक्स करायचे आहे, नंतरच इथे तेल घालायचं आहे. म्हणजे कोरडे मसाले घातल्या लगेच त्यावर तेल घातलं तर ते मसाले करपतात आणि चव खराब होते. हातामध्ये पिठाचा गोळा तयार झाला म्हणजे मोहन अगदी परफेक्ट आहे समजायचं. आता इथे मी 3 कप एवढं पाणी गरम करून घेतलेलं आहे. पाण्याला अगदी छान खळखळून अशी उकळी येऊ दिली होती. आता हे पाणी आपल्याला थोडं थोडं करत हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे किती पाणी मला टोटल लागलेलं आहे ते मी तुम्हाला इथे सर्वात शेवटी सांगणार आहे. 3 कप एवढं मी पाणी घेतलेलं होतं. पाणी थोडं कमी अधिक होऊ शकतं. आता पीठामध्ये पाणी एकदम घालू नका, थोडं थोडं पाणी घालायचं आहे, कारण पीठ जर सैलसर झालं तर मग चकली व्यवस्थित काटेदार होत नाही. म्हणून थोडं थोडं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे. आता पीठ थोडं गार झाल्यानंतर आपण हाताने इथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मला थोडं पाणी कमी वाटलं म्हणून मी भांड्यात होतं तेही पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने मला बरोबर 3 कप एवढं पाणी लागलेलं आहे. तर पिठाचा असा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि पीठ खूप जास्त सैलही नको आणि खूप जास्त कडकही नको. खूप जास्त सैल असेल तर त्याला काटे येणार नाही आणि खूप जास्त कडक असेल तर ती चकली मध्ये मध्ये तुटत जाते. आता चकलीसाठी इथे मी हा साचा घेतलेला आहे. साच्याला व्यवस्थित तेल लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचा आहे आधी.
त्यानंतर यामध्ये आपल्याला हे पीठ भरायचं आहे. तर पीठ भरण्याच्या आधी व्यवस्थित पीठ असं व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे. जसं आपण भाकरीचं पीठ चुरून घेतो तसंच छान चुरल्यामुळे ही जी चकली आहे ती आपण जेव्हा चकली तयार करतो तेव्हा तुटत नाही, एकसारखी छान ती पाडता येते. म्हणून पीठ सर्वात आधी व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे आणि छान साच्यामध्ये दाबून भरायचं आहे. दाबून भरल्यामुळे यात हवा राहत नाही आणि चकली एकसारखी पडते, मध्येच ती तुटत नाही. आता पीठ दाबून भरल्यानंतर साचा छान बंद करायचा आहे आणि चकल्या पाडून घ्यायच्या आहे. तर चकली पाडण्यासाठी इथे मी अशी एक प्लेट घेतलेली आहे, प्लेटला थोडं तेल लावून घेतलेलं होतं. आता तुम्ही पाहू शकता चकलीला काटे खूप सुंदर आलेले आहे आणि चकली अजिबातमध्ये तुटत नाही. जर तुम्हाला अशा प्लेटमध्ये चकल्या एकसाथ तयार करून त्या तेलामध्ये सोडता येत नसतील तर तुम्ही ते छोट्या छोट्या बटर पेपरवर चकली पाडून घेऊ शकता किंवा छोट्या छोट्या प्लेटवरसुद्धा तुम्ही चकल्या पाडून घेऊ शकता आपल्या सोयीप्रमाणे. चकली तयार करत असताना सर्वात शेवटचं जे टोक आहे ते बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तळत असताना ते टोक सुटत नाही आणि चकली तुटत नाही. आता तेल मी इथे गॅसवर कढईमध्ये ठेवलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. तर खूप जास्त कडकडीत गरम नको आणि खूप जास्त थंडही तेल नको. खूप जास्त कडकडीत तेलामध्ये सोडलं तर चकली लगेच रंग चेंज होतो आणि ती आतपर्यंत तळली जात नाही, ती कच्ची राहते आणि नंतर मऊ पडते. खूप जास्त गार तेल असेल तर चकली गार तेलामध्ये वितळते, तुटायला लागते. त्यामुळे मध्यम गरम असं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये चकली छान तळायची आहे. तेलात येतील तेवढ्याच चकल्या इथे सोडायची आहे. सुरुवातीला चकलीवर असा फेस आलेला तुम्ही पाहू शकता. नंतर जो फेस थोडा शांत झाल्यानंतर आपल्याला चकली इथे पलटी करून घ्यायची आहे. थोड्या चकल्या चिटकलेल्या आहे त्यामुळे अशा काट्याच्या साह्याने मी हळूवार वेगळ्या करून घेतलेल्या आहे. सुरुवातीला चकल्या तेलामध्ये सोडल्यावर खूप असा फेस आलेला होता. चकली पूर्ण तळल्यानंतर त्यावरचा पूर्ण जो फेस आहे, जे बबल आहे, ते पूर्णपणे शांत होतात तेव्हा समजायचं चकली अगदी परफेक्ट तळलेली आहे. फक्त गॅसची फ्लेम अगदी फुल करायची नाही. आणि जर तुम्हाला हाताने चकली सोडता येत नसेल तर तुम्ही अशा चमच्याच्या साह्याने चकल्या तेलामध्ये सोडू शकता आणि तळून घ्यायचे आहे. तर जर घरामध्ये आयत्या वेळेला तांदळाचं पीठ तयार असेल तर तुम्ही अगदी हवी तेव्हा चकली बनवू शकता. तर या पद्धतीने इथे मी सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहे आणि घेतलेल्या प्रमाणामध्ये इथे बरोबर 90 चकल्या बनून तयार झालेल्या आहेत. चकलीला तुम्ही पाहू शकता काटे किती सुरेख आलेले आहेत. मस्त अशी कुरकुरीत चकली तयार झालेली आहे, अजिबात तेलकट नाही. आणि तुम्ही आवाजावरून समजू शकता चकली किती मस्त अशी कुरकुरीत, पोकळ आणि खुसखुशीत तयार झालेली आहे. झटपट ही चकली तुम्ही बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.